भाजपच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसही धार्मिक विंग स्थापन करण्याच्या हालचाली करते. आज या संदर्भात अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक होती. आषाढी वारी कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस धार्मिक विंगच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. धार्मिकता समता असे विषय या माध्यमातून मांडले जातील. या संदर्भात अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, भाजपच्याच हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस धार्मिक विंग स्थापन करणार आहे असं कळतंय. सुवर्णा, शिंदे आणि फडणवीस सरकार हे गेल्या काही सरकार आल्यापासून गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार हिंदुत्व हा विषय चर्चेचा येतोय. अर्थात हिंदुत्व विषय प्रत्येक पक्षाला महत्त्वाचा आहे, कारण की मतांचं राजकारण पाहिलं तर काँग्रेसने देखील, राहुल गांधींनी देखील, प्रियंका गांधींनी देखील हिंदुत्वाची एक बाजू घेत स्वतःचा प्रचार केला होता, ब्रँडिंग केलं होतं. तीच भूमिका घेत राष्ट्रवादी देखील एक धार्मिक विंग करण्याच्या तयारीत सुरू आहे. जसं भाजपकडनं धार्मिक विंगच्या वतीने तुषार आचार्य जे आहेत ते वारंवार टीका करतायत आणि महाविकास आघाडी सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सगळ्यांना अडचणीत आणत आहे, त्याला प्रत्युत्तर देण्याची भूमिका असेल. वारकरी संप्रदायातली काही लोकांची नियुक्ती या धार्मिक विंगवर केली जाईल आणि पुढील कालावधीमध्ये महाविकास आघाडी देखील हिंदुत्व विचारांचाच आहे. आम्ही फक्त आमचा विचार हे फक्त हिंदुत्व नाही तर समतेला आधारित आहे अशा स्वरूपाचा विचार राष्ट्रवादीच्या या विंगच्या माध्यमातून मांडला जाईल असं समजतं. ठीक, सागर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर भाजपच्या हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आता धार्मिक विंग स्थापन करणार आहे. वारी काळामध्येही धार्मिक विंग प्रचार करणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे